मात्र अमृता देशमुख आणि प्रसाद यांचा गेम तेवढा इंडिव्हिज्युअल नाही वाटत मला. अमृताचं तर कळतच नाही गेम, आणि प्रसादचं खूप कन्फ्युजिंग वाटतो. सो मला असं वाटतं की माझ्याऐवजी त्या दोघांपैकी कोणीतरी जायला हवं होतं. मला बाहेरची लोक म्हणतात भांडण झालं असं एक बाहेर पिक्चर आहे, तर भांडण आहे सच नाही झालं. वाद होऊ शकतात, म्हणजे एखादं मत नाही पटलं तर त्याला मी प्रतिउत्तर करू शकते, किंवा माझं नाही पटलं तर ते करू शकतात. सो अशा अर्थाचा एखाद दोन छोटे वाद नक्कीच झाले असतील, पण जे भांडण भांडण म्हणत आहे असं नक्कीच नाही झालं. नाहीतर मग त्यांनी मला जेवायला नसतं घातलं दुसऱ्या दिवशी. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्चप मराठी. बिग बॉस मराठीच्या घरात जो खेळ आहे तो रंगताना दिसतोय, आणि दिवसेंदिवस अनेक ट्विस्टही बघायला मिळतात. एलिमिनेशन झालेलं आहे. यशस्वी मसूरकर बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेली आहे. अनेकांना हे शॉकिंग एव्हिक्शनही वाटलं, तिचे जे चाहते आहेत, फॉलोअर्स आहेत. पण तिची स्वतःची काय प्रतिक्रिया आहे त्या घराबाहेर पडल्यानंतर, ती आपण जाणून घेऊयात, कारण यशस्वी स्वतः आहे आपल्यासोबत. हाय, कशी आहेस? मी ठीक आहे प्रेरणा, तू कशी आहेस? सुपर्ब. आणि तुझा खेळ सगळ्यांना आवडला, तो आम्हालाही आवडला. आणि त्या घरातून या घरात आल्यानंतरचं फिलिंग काय ते मला आधी सांग. काय कसं वाटतंय आता, म्हणजे ऍडजस्ट होण्यासाठी वेळ वेळ लागतोय का काय? हो खरं तर काल मी माझा गॅस चालू करत असताना विदाउट लायटर करत होते. मग इथून सुरुवात आहे. बरं, लाईट्स खूप प्रखर वाटतात कधी, कारण तिकडे अनेकदा डिम लाईट्स असायच्या. स्विमिंग पूल सगळ्यात जास्त मिस करते. बाथरूम अचानक छोटं वाटायला लागलं आहे. किचनमध्ये असं वाटतं उभं राहायलाच जागा नाही आहे, कारण तिकडे एवढ्या मोठ्या किचनची सवय आहे. सो बदल आहे मोठा, जरी 1.5 महिन्यासाठीचा असला तरी तो परत एकदा अंगळवणी पाडताना थोडा त्रास होतोय, पण जिंदगी आहे भाई, जिनी तो पडेही. आणि तिकडे तू जगलीस ते, म्हणजे वेदर इट इज टास्क असेल किंवा घरातील इतरांसोबत रिलेशन बनवणं असेल, पण 24 तास तुम्हाला विचार कर, जेव्हा झोपता तेवढं तेव्हाच तो आराम असतो. मला वाटतं काही लोक झोपताना पण विचार करतच झोपले असतील. पण 24 तास तुम्हाला काहीतरी करायचं आहे, काही स्ट्रॅटेजीज आखायच्या आहेत, आता टास्क येईल, आता हे करायचंय, ते कसं असतं? कारण तो अर्थात तो एक वेगळा प्रवास आहे, ती एक वेगळी जर्नी आहे. ती जर्नी तुझ्यासाठी कशी राहिली त्या घरात? जर्नी खूप सुंदर होती, कारण स्वतःतलं काहीतरी वेगळे पण मला पुन्हा एकदा नव्यानं दिसलं, स्वतःतली एक वेगळी ताकद मला कळाली. पण खरंच ते स्ट्रेसफुल असतं जसं तू म्हणाली आहेस, कारण दररोज उठून आजचा टास्क काय आहे, आज कसं स्वतःला प्रूव्ह करायचं, स्पेशली प्रत्येक आठवड्यात नॉमिनेटेड असताना, हा खूप मोठा स्ट्रेस असतो. त्यात घरातलं वातावरण, कोणाशी आपलं पटत आहे नाही पटत आहे, काय बोलायचं काय नाही बोलायचं, हा सगळा स्ट्रेस असतो. पण असं असताना सुद्धा ते मी छान एन्जॉय केलं. एकतर घरामध्ये खूप जंगलचा फील असल्यामुळे मला ते खूप इझी गेलं, आणि त्यासोबत मला स्वतःची कंपनी खूप आवडते, त्यामुळे आय वॉज हॅपी. पण तू स्वतः व्यतिरिक्त आणखी कोणाची कंपनी त्या घरात एन्जॉय केलीस? आय थिंक समृद्धीची, किरणची, त्याशिवाय तेजूची सुद्धा. मला काही काही लोक आवडायची, काही काही नाही आवडायची, तर या तिघांबरोबर मला मजा यायची. तुझं जे एलिमिनेशन झालं ते तुला अनपेक्षित वाटतंय का? ऑफकोर्स अनपेक्षित वाटणार, कारण मला असं वाटतं की मी टास्क खूप उत्तम खेळले त्या आठवड्यात, अगदी हिरिरीने आणि सिन्सिअरली खेळले. आणि तसं असताना असं एव्हिक्शन होणं थोडंसं शॉकिंग होतं. ऑफकोर्स तुझ्या जर तू नसती गेलीस तर तुला काय वाटतं कोणी जावं तुझ्या ऐवजी? मला असं वाटतं अमृता देशमुख किंवा प्रसाद, कारण जेवढा खेळ मी खेळले तो मी खरेपणाने खेळले, म्हणजे जे तोंडावर होतं तेच पोटात होतं प्रत्येक वेळेला. अपूर्वासारख्या एका मोठ्या गुंडाला सुद्धा तोंडावर बोलायला मी घाबरले नाही. मात्र अमृता देशमुख आणि प्रसाद यांचा गेम तेवढा इंडिव्हिज्युअल नाही वाटत मला. अमृताचं तर कळतच नाही गेम, आणि प्रसादचं खूप कन्फ्युजिंग वाटतो. सो मला असं वाटतं की माझ्याऐवजी त्या दोघांपैकी कोणीतरी जायला हवं होतं. पण आत्तापर्यंत तू केलेलं काम असेल, ते हिंदीतलं असेल, मराठीतलं असेल, किंवा तू आरजे म्हणून जे केलेलं आहेस, त्या व्यतिरिक्त काही लोकांना यशस्वी कोण आहे त्याबद्दलची माहिती मला असं वाटतं बिग बॉस मराठीतून कळाली तू कशी आहेस माणूस म्हणून, आणि तुझे जे टॅलेंट्स असतील ते देखील, तर त्या ऑडियन्सकडनं घराबाहेर मिळालेला जो रिस्पॉन्स आहे अनपेक्षित वाटतं आहे, अनएक्सपेक्टेड वाटतं की या पद्धतीनं तुला रिस्पॉन्स मिळू शकतो आहे. हो, कारण मी बाहेर आल्या आल्या जो मला पहिला एक नॉर्मल माणसाचा एक जो रिस्पॉन्स मिळाला तो होता की तू खूप भांडलीस वाघिणीसारखी, तू स्वतःसाठी प्रत्येक वेळेला स्टँड घेतलास, आणि मला वाटतं मी तिथेच काही अंशी जिंकले. चावडीवर महेश मांजरेकर बऱ्याचदा तुला सांगायचे, कारण आपण म्हणूया की एक गायडन्सही समजूया की, कारण रस्ता दाखवण्याचं काम ते कायम करत असतात इतर स्पर्धकांनाही, तुलाही ते करत होते, अर्थात ते ओरडाच्या माध्यमातून असेल किंवा, तर ते कसं कशा पद्धतीचं होतं तुझ्यासाठी?
माझ्यासाठी कुठलाही फीडबॅक जो असतो तो घेऊन त्यावर काम करणं खूप गरजेचं असतं. मी नॉर्मल आयुष्यातसुद्धा अशीच असते. आणि जर तुम्ही बघितलं असेल, पहिल्या 2 आठवड्यामध्ये मला जे त्यांनी झापलं होतं, त्याच्यानंतर मी त्या फीडबॅकवर काम केलं. मी स्वतःतला राग कमी करण्याचा प्रयत्न केला, भांडणं कमी करण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं कुठेतरी तेच माझ्या अंगाशी आलं असावं कदाचित. पण असंही म्हटलं जातं की काही एपिसोडमध्ये काही गोष्टी दाखवलेल्या नाही आहेत आणि बाहेर चर्चा होते की अशा पद्धतीचं काहीतरी घडलं आहे, महेश सर आणि तुझ्यामध्ये वाद झाला, असं खूप बोललं जात आहे. तर त्यावर तुला स्पष्टीकरण द्यावंसं वाटतंय का? मला बाहेरची लोक म्हणतात भांडण झालं असं एक बाहेर पिक्चर आहे, तर भांडण आहे सच नाही झालं. वाद होऊ शकतात, म्हणजे एखादं मत नाही पटलं तर त्याला मी प्रतिउत्तर करू शकते किंवा माझं नाही पटलं तर ते करू शकतात. सो अशा अर्थाचा 1-2 छोटे वाद नक्कीच झाले असतील, पण जे भांडण भांडण म्हणताय असं नक्कीच नाही झालं. नाहीतर मग त्यांनी मला जेवायला नसतं घातलं दुसऱ्या दिवशी. पण यशश्री, आता काय वाटतंय हा प्रवास, म्हणजे तू ते एपिसोड्स बसून बघणार आहेस का? तू अर्थात ते तू जगली आहेस, पण तुला असं पुन्हा त्या मुमेंट्स रिकलेक्ट करून त्या एपिसोडच्या माध्यमातून बघावे अशा वाटणार आहेत का? एका पॉईंटला वाटणार आहेत. मी सध्या त्यातून ब्रेक घेतलेला आहे, कारण आल्यानंतर लगेच एपिसोड बघणं हे थोडं जास्त हेवी होईल. पण ऑब्व्हियसली एका पॉईंटनंतर मी ते बघायला सुरुवात करणार आहे. एक माझं स्वतःचं एक वेगळं अनालिसिस असेल. आता मी काही गोष्टी विचारते, त्यानुसार तुला घरातले जे स्पर्धक आहेत त्यांची नावं द्यायची. तर घरात एक उत्तम माणूस कोण? उत्तम माणूस आय थिंक किरण माने, कारण त्याने आत्ता बऱ्यापैकी आपला स्वभाव आवडता घेतला आहे, त्याच्यावर काम केलं आहे. तो जे काही आहे ते खरं बोलतो, त्यामुळे यस, किरण माने, समृद्धी, तेजस्विनी. डॉमिनेटिंग कोण आहे सगळ्यात जास्त? अपूर्वा नेमळेकर. भांडखोर कोण आहे सगळ्यात जास्त? अपूर्वा नेमळेकर. समजून घेणार असं समजूतदार व्यक्ती कोण आहे? तेजस्विनी. घरात टास्क सगळ्यात जास्त कोण छान पद्धतीने खेळतो? आय थिंक रोहित, किरण, विकास अशी अनेक नावं आहेत. जेवण उत्तम कोण बनवतात त्यामुळे? अमृता धोंगडे. साफसफाई ठेवण्यात कोण व्यवस्थित आहे, किंवा राहणीमान ज्यांचं खूप असं छान आहे? बापरे, कोणच नाही दिसत. म्हणजे मी अनेकदा प्रयत्न केला की सगळं स्वच्छ ठेवायचा. मला जेव्हा सफाईची ड्युटी दिली होती तेव्हा सुद्धा मी दिवाळीची सफाई असल्यासारखी सफाई केली, पण साफसफाई ठेवण्यामध्ये खरं तर तिकडे कोणीच नाही आहे, त्याचमुळे माझी चिडचिड झाली होती. घर का हिरो असं हिरो कोण वाटतं तुला? ए, मी हिरो आहे, मी हिरो आहे असं बघायला गेल्यानंतर अक्षय केळकर आहे. पण मला असं वाटतं घरातली हिरो समृद्धी. यशस्वी, आता बिग बॉस मराठीचा गेम एका वेगळ्या ट्विस्टवर सुरू झालेला आहे, कारण किरण माने एलिमिनेट झाले असं आतल्या स्पर्धकांना दाखवलं, पण त्यांना घेऊन गेलेत सिक्रेट रूममध्ये. आणि आत्ता काहीतरी वेगळं जे आहे ते बघायला मिळेल. तुला काय वाटतं याच्यामध्ये काय घडू शकतं? मजा येणार आहे. ॲक्च्युली मला जायचं होतं सिक्रेट रूममध्ये. मी अनेकदा म्हणालेही होते बिग बॉसला की प्लीज मला सिक्रेट रूममध्ये पाठवा, म्हणजे माझ्या मागे काय बोलतात ते कळेल. पण किरण गेला याचा मला आनंद आहे, कारण किरणविषयी सुद्धा तेवढंच वाईट मत आहे सगळ्यांचं आणि त्यालाही बोललं जातं. पण आमच्यासारखी जी खरी माणसं असतात ना, तोंडावर बोलणारी, त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा. आता फायनली त्याला कळेल की त्याच्या मागे लोक त्याच्याविषयी काय काय बोलतात, आणि मग जेव्हा तो परत येऊन सगळ्यांची वाट लावेल तेव्हा बघायला मजा येणार आहे. तुझ्या टुकटुकला मिस केलं असशील तू, कारण पण घरात पण एक होती ऑटो रिक्षा, त्यामुळे तिथे गेल्यानंतर तुला ती आठवण झाली असेल. ऑफकोर्स मला वेळोवेळी तिची आठवण व्हायची, आणि म्हणून मी त्या रिक्षात जाऊन अनेक शोज केलेले आहेत, कधी चहा पीत रिक्षात बसलेले आहे. सो तेवढा त्रास नाही झाला, पण माझी खरी टुकटुक अजूनही बिग बॉसकडे आणि मी त्याला मिस करते. पण आम्हाला आवडेल ते जे तू ऑटो रिक्षामध्ये तिथे करत होतीस ते असं व्हिज्युअल स्वरूपात बघायला आवडेल. कर, म्हणजे काहीतरी छान सुरू कर आता. खरं जाण्याआधीच प्लॅन होता, पण मी बिग बॉसमध्ये चालले म्हणून तो प्लॅन मी स्थगित केला होता. सो तसं काहीतरी करण्याचा प्लॅन तर आहे. सुपर. आणि कुठे फिरणार आहेस आता तू तुझ्या रिक्षाला? माझ्या डोक्यात ऑलरेडी ट्रिप्स सुरू झालेल्या आहेत, प्लॅनिंग. मला 3 डेस्टिनेशन सांग. अरे बाबा, एक मथुरा, गोवा, हंपी. सुपर. एन्जॉय करती जर्नी देखील, जशी तू बिग बॉसची जर्नी एन्जॉय केलीस. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रेरणा. थँक्यू सो मच.